दडी मारलेल्या पावसानं पुन्हा महाराष्ट्राला जोरदार झोडपलंय. पुण्याला पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलाय. सोबतच खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू दिसतोय. 35,000 क्युसेक्सनं मोठ्या नदीपात्रात हा विसर्ग सुरू आहे. नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुद्धा पाहायला मिळते. सोबतच नदीपात्रात शेजारील राहणाऱ्या रहिवाशांना आता सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा जोर असाच कायम राहणार अशी माहिती सध्या मिळते. आपण पुण्यामधून ही बातमी पाहतोय आणि पुण्यामधली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो. जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू दिसतोय. आपण ही खडकवासला धरणाची दृश्य पाहतोय. पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे. दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राला जोरदार झोडपल्याचं पाहायला मिळत. हवामान खात्याने पुण्याला रेड अलर्ट दिल्यानंतर धरण क्षेत्रात मोठा पाऊस पडतोय आणि मोठ्या प्रमाणात जो आहे तो मुठा नदीत विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे मुठा नदीतल्या भिडेपुला शेजारी जी पुलाची वाडी आहे त्या पुलाच्या वाडीमधल्या काही घरामध्ये सुद्धा आता पाणी यायला सुरुवात झाली आहे. विसर्ग जर थांबला नाही तर पाण्याची पातळी वाढू शकते आणि त्याचा धोका जो आहे तो या पुण्यातल्या सगळ्या नदीपात्रा शेजारी असणाऱ्या घरांना सुद्धा बसू शकतो. मात्र गेल्या पावसात ज्या पुलाची वाडी खिलारी वाडी या भागात मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं होतं त्यामुळे प्रशासन सुद्धा आता सतर्क झालेलं आहे. वेळोवेळी सूचना देते, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करते. मात्र पावसाचं प्रमाण वाढल्याने विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे. काल रात्रीपासून 35,000 क्युसेक्सचा जो विसर्ग आहे तो या ठिकाणी करण्यात येत असल्याने हे पाणी जे आहे ते शहरात येते आणि त्याचा परिणाम शहरातल्या वेगवेगळ्या वस्त्यावर होताना पाहायला मिळत आहे. हे आपण जर पाहत असाल तर हे नागरिक आहेत. काय कधी आले पाणी काही माहिती? रात्री आले 11:30 पण आम्हाला कल्पना दिली होती. प्रशासनाचे अधिकारी होते? हा होते, रात्रभर होते बाहेर. ते गाडी होती बसायला लोकांना, त्याच्यामुळं हो गेलो. सगळी व्यवस्था आहे. गेल्या वेळेस सारखं काही झालं नाही? नाही नाही, अजिबात नाही. गेल्या वेळेस उशीर झाला? गेल्या वेळेस सांगितलंच नव्हतं, पण ह्यावेळेस त्यांनी सांगितलंय आम्हाला पाणी सोडणार आहे. ते अशी किती घर आहेत? अशी 70-80 घर आहेत. पावसाचं प्रमाण वाढल्याने विसर्ग वाढवण्यात येत असल्याने हे पाणी जे आहे ते शहराच्या आजूबाजूला ज्या नदीपात्रात घर आहेत त्या ठिकाणी वाढायला सुरुवात झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असल्याचं सुद्धा नागरिक म्हणतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे.